सातारा जिल्ह्यातील सैन्य भरतीची प्रक्रिया त्वरित राबवावी या मागणीसाठी कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशन यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन चालू होते. त्याच आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा सैनिक अधिकारी यांनी त्वरित त्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांची व्यथा ऐकून घेऊन त्यांना असे आश्वासन दिले. काही दिवसातच थांबलेली भरती त्यांच्या अडचणी सोडवण्यात येतील असे आश्वासन काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन यांना देण्यात आले. यावेळी जयवंत आवळे राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन, वसंत चौधरी सातारा जिल्हाध्यक्ष, रणजित भिसे विकी कराड तालुका अध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी तसेच खासदार उदयनराजे भोसले आणि जिल्हा सैनिक अधिकारी व सातारा येथील सर्व पत्रकार यांचे आभार मानलेले आहेत. नमस्कार, मी रणजित दत्तात्रय भिसे, राहणार मसूर तालुका कराड. आज जे आम्ही सातारा जिल्हा कलेक्टर ऑफिसवर जे सैन्य भरती गेले 2 वर्षापासून होत नाही ते आंदोलन जे केलं त्या आंदोलनाला थोडक्यात यश आल्यागत म्हणजे 99% यश आले, फक्त कागदोपत्री राहिलेलं आहे. आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितलं की तुम्ही भरती होण्यासाठी जिथून प्रयत्न करायचा त्या ठिकाणी तुम्ही जावा. त्यासाठी आज आम्ही म्हणजे जिल्हाधिकारी म्हणले ग्राउंड वगैरे काय लागणार आहे ते आम्ही 100% देतो, त्याच्यात आम्ही कोणतीही अडचण आणणार नाही असं त्यांनी आम्हाला आत बोलवून सांगितलं आणि आमची ती मीटिंग झाली. त्याच्यानंतर आम्ही आता सातारा जिल्हा सैनिक कल्याण बोर्डापाशी आलो. तिथं जे मेन साहेब आहेत त्यांची गाठ घेतली, त्यांनी आम्हाला एक निवेदन लिहायला लावलं. ते निवेदन आम्ही लिहिलं, त्या निवेदनात असा उल्लेख केला की बाबा त्वरित भरती व्हावी, आपल्या जिल्ह्यातील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील मुलांवर अन्याय होतोय, तो महाराष्ट्रातील मुलांवर अन्याय होता कामा नये, नुसता ह्या सातारा जिल्ह्याचा तुम्ही विचार करू नका, संपूर्ण महाराष्ट्रातील मुलांचा विचार करा असं ते आम्ही पत्रका निवेदनाद्वारे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात आणि हा एक उल्लेख केला की जी 2020 जी भरती होती त्यासाठी जी मुलांचं फॉर्म भरून घेतलेलं त्या मुलांचं वय संपलेलं आहे, तर ते पण जुने फॉर्म मुलांना ॲडमिट कार्ड सोडावे त्यांचा पण विचार करा. आणि 1 महिना इंडियन आर्मीची वेबसाईट चालू करून नव्यानं फॉर्म भरण्यासाठी 1 महिना मुदत द्या, ते फॉर्म भरून लवकरात लवकर भरती व्हावी असं आम्ही निवेदन दिलं असता साहेबांनी सांगितलं ह्याचा पाठपुरावा मी येत्या 2 ते 3 दिवसात करणार आहे, जास्त वेळ घेणार नाही असा त्यांनी फोन पण केला. आणि लगेच ते इथून डायरेक्टली जसं त्यांना माहिती पडलं की असे असे अडचण आहे त्यांनी डायरेक्ट स्वतः पुण्याला ARO मीटिंगसाठी आजच्याच गेलेत. त्यांनी आम्हाला 2 दिवसांना बोलवलं आहे, 2 दिवसात फॉलोअप होईल. तरी विद्यार्थी मित्रांनी सराव सोडू नका, सराव करा, येत्या महिन्यात भरती 100% लागणार आहे, आता भरती कॅन्सल होणार नाही हे जिल्हा त्यामुळे तसं जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे त्यांचे आम्ही सर्व युवक तमाम महाराष्ट्रातील तरुण वर्ग त्यांचे आम्ही आभारी आहे. आणि जसं आणि तसेच सातारा जिल्हा कलेक्टर साहेबांनी पण असं सांगितलं की भरती कोणत्याही कारणास्तव कॅन्सल होणार नाही, आम्ही ग्राउंड द्यायला तयार आहे, तरी आम्ही त्यांचं पण आभारी आहे. तसेच आपले दैवत साताऱ्याचे छत्रपती श्री उदयन महाराज यांनी पण येऊन आम्हाला पाठिंबा दिला किंवा सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचं मी खूप आभारी आहे. आज माझ्या मी हे आंदोलन करत असताना मला जो पाठिंबा कॉम्रेड ऑर्गनायझेशन सोशल असोसिएशनचा पण मिळाला व परत माझे जे अकॅडमीचे सहकार्य आहेत समजा नारायण जाधव आहेत, लक्ष्मण दगडे सर, निखिल गोसे पहलवान, बाकी आमचे जे बाकीचे मित्र आहे जे जे विविध संस्था स्पोर्ट क्लब चालवतात त्यांनी पण आज सपोर्ट केला किंवा मुलांनी पण केला, त्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे. सराव चालू ठेवा हीच तुम्हाला माझी विनंती आहे. त्या चॅनेलवाल्यांनी व पोलीस प्रशासनाने सातारा गोपनीय विभाग यांनी पण चांगलं सहकार्य केले, त्याबद्दल आम्ही सर्वांच्या तमाम तरुणांच्या वतीनं आम्ही त्यांचे पण आभारी आहोत.